किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सोप्या पद्धतीने खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर आपण खिचडीला सुरुवात करू. आता आपली चूल पेटवलेली आहे. चूल म्हणजे ही शेगडी आहे आपली लाकडाची, ती मी पेटून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर आपल्याला हे मोठं पातेलं ठेवायचं. हे पातेलं आपल्याला छान तापू द्यायचं. चला मी तुम्हाला खिचडीचं साहित्य दाखवते. कांदा चिरून घेतलेला आहे. हे आपली फुलकोबी आहे. हे वांगं आहे. ही मिरची कट करून घेतलेली आहे. हे टोमॅटो, हरभरा, चवळी आणि वाटाणे भिजत घातलेले होते ते भिजून घेतलेले. हे आपली कोथिंबीर. हे 2 किलो आपले तांदूळ आहे. 2 किलो तांदळासाठी 3 लिटर पाणी घेतलेलं आहे मी. 3 लिटर पाणी याच्यासाठी लागतं आहे कारण आपलं हे वाटाणे हरभरे चवळी पण त्यात शिजून निघते त्यासाठी मी एवढं पाणी वापरलेलं आहे. चला आपलं पातेलं तापलेलं आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल छान टाकू द्यायचं. तेल तापलं की नाही त्यासाठी थोडीशी मोहरी टाकून बघायचं. मोहरी तडतडली की तेल आपलं तापलं असं समजून घ्यायचं. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता मोहरी घालून घ्यायची. जिरे, कांदा, आपलं उलट नाही. आता तुम्हाला वाटत असेल की एवढं मोठ्या पातळ्यात खिचडी करण्याचं कारण एक आहे, आपले नवोदय जे मुलं आहे हॉस्टेलला त्यांच्यासाठी ही खिचडी बनवणं सुरू आहे. कांदा आपला छान लाल झालेला आहे. आपण आता शेंगदाणे घालू. त्याच्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता हे आपल्याला भाज्याच्यात छान परतून घ्यायचं. भाज्यात जर छान परत नाही की आपली खिचडी पण छान लागते खायला. आणि मुलंही ज्या भाज्या खात नसेल ते आवडीनं खाणार. त्याच्यामुळे आपण खिचडीत कोणत्याही भाज्या वापरू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता. हे छान असं परतून घ्यायचं सगळं. छान आपली भाजी खरपूस झालेली आहे. आता आपण त्याच्यात मसाले सोडून घेऊया. हे बिर्याणी मसाला आहे. मोठे 4 चमचे मसाला घेतलेला आहे. हळद आहे. 2 चमचे हळद घालायची. 1 चमचा घातला, 1 चमचा हे परत घालते मी. हे लाल तिखट आहे. हे 3 चमचे घातले. थोडीशी कोथिंबीर घालायची. हे छान असं त्याला परत परतून घ्यायचं. आणि हे वाटाणे, चवळी आणि हरभरे भिजू घातलेले. हे नंतर आपल्याला खूप छान खिचडी होते. वाटाणे, हरभरे आणि चवळी, शेंगदाणे आपल्याला एकजूट करून घ्यायचं सगळं. कलर पण छान आलाय. परत 10 मिनिटासाठी आपल्याला हे छान परतू द्यायचं. परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला आधण टाकायचं.
असं मसाला खाली लागू नये म्हणून आपण असं उलटण्याला काढून घेणार आहोत आणि छान परतलेलं आहे। आता मी आधण टाकते। आधण म्हणजे 3 लिटर पाणी घेतलेलं आहे, ते पाणी याच्यात सोडायचं आणि छान पाण्याला उकळी येऊ द्यायची। नंतर आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यात सोडायचे। कुकरमध्ये जर खिचडी केली तर आधण येऊ देण्याची गरज नाही, आपण तशीही टाकू शकतो। पण हे आपल्याला पातेल्यात खिचडी बनवायची, त्याच्यामुळं आपल्याला हे आधण चांगलं उकळू देणं गरजेचं आहे। नाही जर उकळू दिलं तर खिचडी आपली गाठा होईल, चांगलं जर उकळलं तर खिचडी आपली सुटसुटीत मोकळी होईल। आपला आधण आता येण्यास सुरुवात झालेली आहे, तर चला आपण आता हे तांदूळ स्वच्छ 3 पाण्यात धुवून घेऊ। आणि मी चणा डाळ घेतलेली आहे, ऑप्शन आहे, तुम्ही चणा डाळ घेऊ शकता किंवा मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता। मला चणा डाळ आवडते म्हणून मी चणा डाळ घेतलेली आहे। ती पण आपण याच्यात टाकून स्वच्छ 3 पाण्यानं धुवून घ्यायची। बघा छान आपलं असं पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी म्हणजे आधण म्हणतात त्याला। आणि आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेते। साधारण आपल्याला एवढं मीठ घालायचं। आणि आता हे मी तांदूळ डाळ स्वच्छ 3 पाण्यानं धुवून घेतलेली हे डाळ घालायची। पूर्ण असं छान आहे एका ठिकाणी करून खिचडीचं आधण। आधणात तांदूळ टाकायचे आणि बघा आता हे तांदूळ आपले टाकणं झाले। एकदा हलवून द्यायचं आणि झाकण ठेवून खिचडी मस्त शिजू द्यायची। तर उरलेली थोडीशी कोथिंबीर मी याच्यावर परत टाकून द्यायची। चला परत एकदा आपण मधून खिचडी आपल्याला हलवून द्यायची। आणि बघा आरत कच्ची आपली खिचडी शिजलेली आहे। हे बघा छान अशी आपली खिचडी होत आलेली आहे। 15 मिनिटांनी आपली खिचडी अगदी खाण्यासाठी तयार होणार आहे। तर चला एकदा परत मी झाकण ठेवते आणि वाफेवर शिजायला ठेवून देते। तर हे बघा अशा प्रकारे आपली खिचडी एकदम मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे। हे बघा तुम्ही बघू शकता छान असली खिचडी आपली शिजलेली आहे। हे बघा आणि फुगून पण तांदूळ केवढा झालेला आहे आपला, खिचडी पण भरपूर झालेली आहे। हे बघा आता मी खिचडी हलवून घेतलेली आहे, थोडीशी अशी कोथिंबीर भुरभुरून देते वरून आणि झाकण ठेवते। खाण्यासाठी तयार आहे आपली सोप्यात सोपी असे पद्धतीची खिचडी। व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।